एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरात सुरू असलेल्या बाईक टॅक्सी वाहतुकीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी बंद पुकारलेला आहे. अनेक संघटना एकत्र आल्यात. प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करायला सुरुवात झालेली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी तात्काळ बंद कराव्यात या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे. प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे. पुण्यात रिक्षा संघटना आक्रमक झालेल्या आहेत. चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे. आंदोलनकर्त्यांनी सकाळच्या सत्रात रिक्षाही फोडलेल्या होत्या. रिक्षा संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विजय. चंद्रकांत, खूप गर्दी दिसते, कुठला हा परिसर, काय अधिक माहिती? आपण पाहू शकतो इथं आरटीओ चौकात या सगळ्या रिक्षावाल्यांनी चक्का जाम केलेला आहे. आपणच ते सगळे लाईव्ह दाखल्यानंतर पोलीस अधिकारी धावत पळत आले तिथं आणि त्या संपकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. काय सरकारकडनं मेसेज आला असेल त्यांना, तो त्यांना कन्व्हे करण्याचा प्रयत्न करतात आणि हे संप मिटवण्यासाठी तर जोरदार प्रयत्न करतात. त्यांची इच्छा हीच आहे की कारण त्यांनी रोडच बंद केलाय पूर्ण इथं आरटीओ चौकातला, सिहो बाजूने सगळ्या रिक्षा रस्त्यावर आणून लावलेल्या आहेत. त्यामुळं हे जर संप असं सुरू राहिलं तर प्रशासनाची खूप मोठी गैरसोय होणार आहे. म्हणून हा तात्काळ कसंही करून हा संप मिटवायचा असं प्रशासनाचं धोरण आहे. फक्त आता जमाव खूप मोठा आहे, त्याला कुठेही प्रक्षोभक स्वरूप येऊ नये हीच पोलिसांचं प्रयत्न असणार आहे. कारण स्वाभाविक आहे रिक्षावाले जरा सकाळच्या वेळेला हिंसक वळण पण लागलं होतं या आंदोलनाला. काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्यांचं? यांचं म्हणणं आहे की साधं म्हणणं आहे त्यांचं, ई बाईक ज्या टॅक्सी ओला उबर जी सर्व्हिस देतं ई बाईक ऍपवर, त्या ऍपवरनं डिलीट करावं बाईकचं ऑप्शन, एवढंच त्यांचं साधं म्हणणं आहे, बाकी काही म्हणणं नाही. आणि कारण हायकोर्टाने बंदी घातलेली आहे ई बाईक सर्व्हिसला. पण तरी पण या गोष्टीकडे अजून सुद्धा परिवहन विभागाचं का लक्ष नव्हतं? हॅलो, हो चंद्रकांत, मग परिवहन विभागाचं याकडे का लक्ष नव्हतं? बंदी असून सुद्धा कारवाई करतय पण त्यांची कारवाई तोकडी पडते असं रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे. पण बघ चंद्रकांत, खूप मोठ्या प्रमाणात लोक जमली आहेत, मॉब तर खूप मोठा दिसतोय, त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान आहे या सगळ्यांना शांत ठेवण्याचं. निश्चितच खूप मोठं आव्हान आहे. हा एवढा मोठा मॉब जो आहे तो डिस्पर्स करणं वेळेत सगळ्यात मस्त, त्याच्यापेक्षाही त्यांनी इथं रस्त्यावरती किमान 1000-1500 रिक्षा आणून ठेवलेले आहेत, तो बाजूने रस्ते बंद केलेले आहेत, ते हलवणं हे खूप मोठं जिकरीचं काम असणार आहे प्रश्नासमोरचं. हे सगळ्यात महत्वाची हे आहे अडचण प्रशासनासमोरची. म्हणून आता पोलीस चर्चा करतायत पोलीस अधिकारी डीसीपी दोनवांचे आणि त्यातनं काही मार्ग निघतो का बघतायत ते. अशा करून लवकर निघेल कारण हा मेन रस्ता आहे इकडनं येणार नगरकडनं येणारा, तो रस्ता बंद राहिला तर सगळ्या ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होणार आहे इथं. आणि पुन्हा हे रिक्षा काढायचे का? कारण ही सगळे रिक्षावाले म्हणते आम्ही रिक्षा सरळ हँडल लॉक करून निघून जाऊ तुम्ही जर नाही ऐकलं तर, एवढं ते रिसेल पेटलेले आहेत. म्हणून आता शेवटी काहीतरी मध्यमार्ग काढावाच लागणार आहे याचं, अन्यथा हे आंदोलन चिघळू शकतं. सकाळपासून तू या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेस, तुला काय वाटतं कसा मार्ग निघू शकेल आणि पोलीस किंवा परिवहन विभाग तात्काळ समाधान करू शकतील का या सगळ्यांचं? याला तात्काळ समाधान असं नाही म्हणतात ना, पण आता काय झालं इरेलं पेटल्यासारखं झालं. शेवटी मॉब सायकोलॉजी वेगळी असते. त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी ऑन स्पीकर बोलावं फोनवरनं आणि आम्हाला आश्वासन द्यावं, आम्ही लगेच घरी जातो. पण मुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीला नकार दर्शवला कारण ते काहीतरी ऑब्व्हियसली मिटिंग मध्ये असतील काहीतरी असतील तेच त्यांना लागलं आणि म्हणून त्यांनी भूमिका घेतली की नाही आम्ही आता इथून हलणार नाही. त्यामुळे आता हे प्रशासन नेमकं पोलीस अधिकारी नेमकं यांचं मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही मेसेज घेऊन आलेत का वेगळा ते आपल्याला पाहावं लागणार आहे याच्यामध्ये. बरोबर चंद्रकांत, आभार ही माहिती दिल्याबद्दल. तिढा लवकर सुटला पाहिजे आणि आता गंभीर परिस्थिती निर्माण होईल ज्याची कल्पना आता चंद्रकांत फुंदे आपल्याला देत आहेत, कारण खूप मोठ्या प्रमाणावर सगळे आंदोलनकर्ते जमा झालेले आहेत. आता क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या टॉप 18 बातम्या बघूयात. अभिनेता रणवीर सिंगनं सर्कस सिनेमाची झलक दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सर्कसची संपूर्ण टीम दिसते. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुगलचे नाही, उस वक्त न्यूज सिर्फ न्यूज हुआ करती थी. अभिनेत्री काजोल नेहमी सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड फॉलो करत असते. नुकतंच काजोलने एक ट्रेंडी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, त्याचा मजेशीर व्हिडिओ तिने शेअर केलाय. अल्लू अर्जुन सध्या कुटुंबासोबत सुट्यांचा आनंद घेतोय. आतिफ असलमच्या गाण्याचा आनंद घेत लॉंग ड्राईव्हला गेलेल्या या कुटुंबाचा व्हिडिओ त्याच्या पत्नीनं शेअर केलेला आहे. बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आपल्या क्लासी लुकसाठी ओळखली जाते.
आपल्या अदानी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. सध्या वाणीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका डान्स रियालिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. गुंजन सिन्हा या पर्वाची विजेता ठरली. विशेष बाब म्हणजे गुंजन या पर्वाची सगळ्यात तरुण स्पर्धक होती. अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं नवीन फोटो शूट समोर आलंय. चित्रांगदानं इंस्टाग्रामवर स्टाईलिश अंदाज शेअर केलेला आहे. हा लुक चाहत्यांना पसंत पडतोय. बिग बॉस फेम असीम रियाजनं नुकतंच एका कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली. यावेळी असीमला पाहण्याकरता कॉन्सर्टमध्ये तुफान गर्दी झाली होती. इतर असीमचा उत्साह बघून त्याच्या चाहत्यांनीही उत्साहच दर्शवला. अभिनेता सोनू सूदनं त्याच्या पाळीव कुत्र्यासोबतचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओ सोनू मंदिरात पूजा करताना दिसतोय, तर त्याचा कुत्रा स्नोवी सोनू सोबत खेळताना दिसतोय. भारतीय स्त्रिया लग्नामध्ये पारंपरिक पोशाखांऐवजी वेस्टर्न ड्रेस घालतात. याबाबत ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी नाराजी व्यक्त केली. गोव्यात सुरू असलेल्या 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावेळी त्या बोलत होत्या. अभिनेत्री कतरिना कैफ सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अलीना राय असं या तरुणीचं नाव आहे. अभिनेता वरुण धवन अभिनेत्री कृती सनन यांच्या भेट या सिनेमानं ओपनिंग केलंय. पहिल्याच दिवशी 7.48 कोटींची कमाई त्यांनी केली आहे, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. 2 दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 17.5 कोटी इतकी कमाई केली आहे. अभिनेता पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णीचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित व्हिक्टोरिया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. भयपट असलेल्या या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झालाय. विपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवरची मुलगी देवीला सोनम कपूर आणि तिच्या पतीनं खास गिफ्ट पाठवलंय. विपाशानं या गिफ्टचे फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले. सोनमचं आणि आनंद आहुजाचे तिने आभार मानले. अजय देवगणच्या दृश्यम 2 ची क्रेज प्रेक्षकांमध्ये अजूनही दिसून येते. रिलीजच्या 10व्या दिवशीही दृश्यम 2 ने बॉक्स ऑफिसवर 17.32 कोटींची कमाई केली आहे, तर आतापर्यंत या सिनेमानं 143 कोटींचा गल्ला जमवला. बॉलिवूडचं प्रसिद्ध डायरेक्टर करण जोहरनं त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचा छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. करणची व्हॅनिटी व्हॅन 5-स्टार हॉटेलसारखी असून त्यात सगळ्या सुविधा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दक्षिण कोरियाचं स्टार कपल सोन ये जिन आणि ह्युन बिन यांना पुत्ररत्न झालाय. सोन ये जिन यानं ही घोषणा केली आहे. पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द झालाय. यासह टीम इंडियाच्या नावावर आगळावेगळा विक्रम झालाय. वन डे क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा 42वा सामना रद्द झालाय. प्रत्येक 25वा एकदिवसीय सामना कोणत्या ना कोणत्या कारणानं रद्द झालाय. क्रिस्टियानो रोनाल्डोला सौदी अरेबिया क्लबकडून मेगा मनी ट्रान्सफर ऑफर मिळाली आहे. फुटबॉल विश्वचषकादरम्यान 37 वर्षीय रोनाल्डोनं मँचेस्टर युनायटेडची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सौदी क्लब अल नासर यानं रोनाल्डोला 3 वर्षाच्या कराराची ऑफर दिली आहे. त्याला 18.6 कोटी पाऊंड स्टर्लिंग म्हणजे सुमारे 1800 कोटी रुपयांची ऑफर मिळालेली आहे. मुंबईतल्या विविध भागांमध्ये उद्या आणि परवा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. दुरुस्तीच्या कामाकरता मुंबईतील काही ठिकाणचा पाणीपुरवठा 24 तास बंद करण्यात आलाय. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मंगळवारी 29 नोव्हेंबरला सकाळी 8:30 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 8:30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. पवई आणि वेरावली या दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पाणी गळती रोखण्यासह इतर कामांचाही समावेश आहे. पवईतल्या 300 मिलीमीटर पाईपलाईन तसंच पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या 1800 मिलीमीटर पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. गोवर संदर्भातली बातमी आहे. राज्यात गोवरचा धोका वाढत चाललाय. रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होतीय. रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याकरता आता कोरोना पाठोपाठ गोवरसाठीही विलगीकरणामध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये 25 दिवसांमध्ये गोवरचे संशयित 13 रुग्ण आढळून आलेत. या सगळ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणी करता मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठवले गेलेत. ताप आणि अंगावर पुरळ येणे ही गोवरची लक्षणं असून अशी लक्षणं असलेली बालकं सध्या जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये आढळून येत आहेत. यातील 88% जणांचे नमुने तपासणी करता पाठवले गेलेत. कुठलाही लिंगभेद न मानता राज्याच्या पोलीस दलात सहभागी होण्याची संधी आम्हालाही द्या, अन्यथा आम्ही न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा तृतीयपंथीयांकडून देण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडमधील तृतीयपंथीयांनी तर पोलीस भरतीसाठी तयारी देखील सुरू केली आहे. राज्य सरकारनं घोषित केलेल्या पोलीस भरतीमध्ये महिला आणि पुरुष अशा दोघांनाच सहभागी होण्यासंदर्भात रक्काने कॉलम असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी काल गेलो मुख्यमंत्री सरांकडे, त्यानंतर भेटलो, निवेदन वगैरे दिलो, तरी ते बोलतात ठीक आहे करू, काहीतरी याच्यावरती निर्णय करू असं बोलतात. आता आले 4 दिवसावर पोलीस भरतीचं, त्यात कॉलमच नाही, काहीच नाही, आणि ट्रान्सजेंडरचं बिलकुल कॉलम नाही. मग काय करू शकतो आम्ही ह्यावर? आम्ही 40 महिलांनी आम्ही पूर्ण भरतीचं तयारी केलं, सगळं काही केलं, तरी महाराष्ट्र शासनाने काहीच नाही केलं आमच्यासाठी. तरी 1-4 दिवस 2 दिवसात नसतं निकाल लावला तर ट्रान्सजेंडरचा कॉलम नाही आला तर डायरेक्टली हायकोर्टात आम्ही निकाल लावू, डायरेक्टली आम्ही तिथं याचिका मांडू यांच्या गोष्टीत महाराष्ट्राचा. आर्य पुजारीने मॅटकडे याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेचा निर्णय आता नुकताच लागलेला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या खंडपीठाच्या अध्यक्षा मृदुला भाटकर यांनी नुकतेच आदेश दिले आहेत की ट्रान्सजेंडर ही कॅटेगरी ठेवणं अनिवार्य आहे आणि त्या आदेशाच्या नुसार माननीय साहेबांनी लवकरात लवकर आम्हाला चेंजेस करून आम्हाला ह्याच भरतीमध्ये चान्स देण्यात यावा. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बाहेर पडल्यानं जीवित हानी टळली आहे. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्यानं या दुर्घटनेत जखमी झालेल्या शिक्षिका निलिमा रंगारी यांचा मृत्यू झालाय तर रेल्वेनं गंभीर जखमींना 1 लाख रुपये तर किरकोळ जखमींना 50,000 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. चंद्रपुरातल्या बल्लारपूर रेल्वे स्थानकात पूल कोसळल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यासंदर्भात आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सुद्धा मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. पंढरपूर कुर्डवाडी रस्त्यावर कारचा अपघात झालाय. आष्टी रोपळे इथं अंदाज न आल्यानं 50 फूट खोल कालव्यात ही कार कोसळली आहे. यामध्ये 2 महिला गंभीररित्या जखमी झाल्या. लोणावळ्यात अवघ्या 2 वर्षांच्या चिमुकलीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालाय. हानिया झहिरा सय्यद असं या मुलीचं नाव आहे. चिमुकलीचे वडील आणि कुटुंबातले इतर सदस्य नाश्ता करत असताना ही चिमुकली स्विमिंग पूलमध्ये पडली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. धुळे जिल्हा पोलिसांनी गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांची जिल्ह्यात 4 ठिकाणी तपासणी सुरू केली आहे. या तपासणीदरम्यान पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. वाशिमच्या किन्हीराजा गावात घरफोडीची घटना घडली आहे. ग्रामस्थ सतीश इंगळे यांच्या घराचं कुलूप तोडत कपाटातले सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केलेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भंडाऱ्यात पालांदूरमध्ये घरात कोणी नसल्याची संधी साधत दरोडा पडला आहे. यावेळेला चोरट्यांनी 50 ग्रॅम सोनं आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेत नंतर नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. कल्याण रेल्वे स्थानकात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. रेल्वे स्थानकात चोरी करताना चोरट्याला रंगेहात पकडण्यात आलाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. धुळे शहरातल्या सुभाषनगर भागात महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पुलाच्या बांधकामावर जाऊन एकाचं अपहरण करत 70 लाखांची खंडणी मागणाऱ्या 10 माओवादी समर्थकांना 2 बंदुकांसह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. जुगार खेळण्यासाठी चोरी करणाऱ्या कुख्यात 2 चोरट्यांना नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांनी 5 ठिकाणी चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिलेली आहे.
इंदापूर मध्ये जुन्या पुणे सोलापूर मार्गावर बस स्थानक ते इंदापूर महाविद्यालय परिसरात बेशिस्त वाहन पार्किंगवर इंदापूर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होती आहे। वाहतुकीला अडथळा होत असल्याने ही कारवाई करण्यात येते आहे। गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातल्या थंडीच्या तुलनेमध्ये यंदा 9 ते 10 अंशांनी पारा घसरलाय। मराठवाड्यात यंदा 17 ते 23 नोव्हेंबर दरम्यान सरासरी 9 ते 10 अंशांची घट झाली आहे। परभणीमध्ये सध्या किमान तापमान 10.1 अंश सेल्सिअसवर आलेला आहे, तर गोंदियामध्ये आज 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडतायत, अनेक जण शेकोट्यांचा आधार घेत आहेत। नागपुरात देखील थंडी वाढली आहे, सकाळी 11.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत हक्क आणि गरजांसह समाजात शिक्षणाला सुद्धा तितकंच महत्व आहे, पण काहींना आर्थिक वा काही मर्यादांमुळे इच्छा असून सुद्धा शिक्षणापासून वंचित राहावं लागतं। मात्र वर्ध्यातील अशाच एका हटके व्यक्तीनं जिद्दीनं आपलं शिक्षण तर पूर्ण केलंच, शिवाय वकिलीची पदवी देखील मिळवली आहे। खरं तर आपण आताच पाहिलेल्या दृश्यातील ही नाही तर हा आहे हो, आणि ती बनली आहे विदर्भातील पहिली तृतीय पंथीय वकील। आश्चर्य वाटतंय ना? हो, चला जाणून घेऊयात शिवानीचा विजय ते शिवानी पर्यंतचा जीवनपट। मंडळी, तुम्हा आम्हासारखी घरात काम करणारी स्कूटर चालवणारी व्यक्ती आहे शिवानी अर्थात विजय। विजय हा जन्मतःच एक मुलगा म्हणून जन्माला आला आणि विजयादशमीच्या दिवशी त्याचा जन्म झाल्यानं आई वडिलांनी त्याचं नाव देखील विजय ठेवलं। मात्र विजय जसजसा वयानं वाढत गेला तसतसं त्याला त्याच्यात बदल जाणवत गेले। विजयला लहानपणापासूनच मुलींसारखं नटणं, पावडर लाली लावणं, घरकाम करणं अशा कामात तो रमू लागला। वयाच्या 18 वर्षी त्याला अर्थात शिवानीला कळलं की आपण सर्वसामान्य मुलगा नाही तर एक तृतीय पंथी असल्यामुळे हे सगळे गुण त्याच्या अंगी आली। एका मुलाच्या शरीरामध्ये जन्म घेऊन मी मुलगा फील नव्हती करत स्वतःला, ही एक समाजाची दुर्दशाच आहे। त्यानंतर जसेजसे मोठे होत गेले कळायला लागलं की मी इतरांपेक्षा डिफरंट आहे। एक आय वॉज अ फेमिनाईन चाइल्ड, मी थोडं मुली टाईप एक वेगळीच होती, तर त्यामुळे मला मुलींसोबत खेळणं, माझ्या बहिणीचे कपडे घालणं, लिपस्टिक लावणं, आईसारखं तुळशीला फेऱ्या मारणं या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट होता। आपण तृतीय पंथी असल्याचं कळताच सर्वात पहिल्यांदा त्याला त्याच्या वडिलांनी धीर दिला आणि विश्वासात घेत शिक्षणाचं महत्व पटवून दिलं। मग शिवानीनं स्वतःला शिक्षणात झोकून दिलं आणि जिद्द मेहनतीच्या जोरावर ती यशाचा एक एक टप्पा सर करत गेली। माध्यमिक उच्च माध्यमिकचा यशस्वी टप्पा पार केला, वर्ध्यातून बीकॉम पूर्ण केलं, सेवाग्राम इथून एमबीएची पदवी मिळवली, यशवंत महाविद्यालयातून एलएलबी पूर्ण केलं, एलएलबी परीक्षेत देशात तिसरं स्थान पटकावलं तर राज्यात दुसरी आली आणि विदर्भातील पहिली तृतीय पंथीय वकील बनली। तब्बल 3 ते 4 पदव्या असलेली तृतीय पंथीयातली आपण पहिलीच असल्याचा दावा शिवानीने केला। तिनं मुंबईत काही खासगी कंपन्यांमध्ये काम देखील केलं, मात्र मुलाच्या पेहरावात जाणं आणि काही अवमानकारक घटना घडल्यामुळे तिने नोकरीला रामराम ठोकला आणि वर्धा गाठलं। माझं शिक्षण मुळीत नोव्हेंबर 2020 कम्प्लीट झालं लॉचं आणि मी लास्ट सेमिस्टरला पास झाली होती, बट माझ्या काही पर्सनल प्रॉब्लेम्स होत्या। माझा कोरोना झाल्यामुळे मला बार काउन्सिलचं लायसन बनवायला मिळालं नाही आणि ती आता मी 1-2 महिन्यात पूर्ण करून कोर्टामध्ये अपिअर होणार आहे अशी माझी इच्छा आहे। वर्ध्यात आपले काही शिष्य असल्याचा दावा शिवानीने केला, तरी देखील त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, त्यांच्यातील गुणांना वाव देणं, त्यांना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज असल्याचं शिवानीनं मत व्यक्त केलं। आज शिवानीनं समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलाय असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही।
नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा। राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा एका हत्याकांडाने हादरली आहे। नवी दिल्लीतील त्रिलोकपुरी भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे सापडत होते। अखेर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला। पत्नीनंच आपल्या मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली। हत्येनंतर त्याचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला। 3 महिने मृतदेहाचे तुकडे सापडत असल्यानं खळबळ उडाली होती। आरोपी आई मुलाला वडिलांचे बाहेर संबंध असल्याचा संशय होता। याच कारणावरून त्यांनी ही हत्या केली। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। श्रद्धा हत्याकांडामध्ये पोलिसांच्या हाती एक मोठा दुवा लागलेला आहे। आफताबचा मित्र आणि ड्रग्स पेडलरला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। फैजल मोमीन असं अटक केलेल्या पेडलरचं नाव आहे। आफताबसोबत त्याची ओळख कशी झाली याचा तपास केला जाणार आहे। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इतकंच। पहा फक्त न्यूज 18 लोक। चंद्रपुरातल्या बल्लारपूर रेल्वे स्थानकात पूल कोसळला।